बघा, आपण आता दोन अंकी संख्या घेतलेल्या आहेत, ही आहे 23 संख्या आणि ही आहे 22 संख्या. मग आता 23 आणि 22 ह्या दोन संख्येमध्ये लहान संख्या कोणती आणि मोठी संख्या कोणती, तर आपण बघूया. आपण काय करूया, यांच्या दशकस्थानचा विचार करूया. 23 दोन दशकस्थानी आहे, म्हणजे आपण दशककांड्या घेतलेल्या आहेत 1 आणि 2. दोन दशक म्हणजेच 20 ही संख्या आहे. आणि इथंसुद्धा 22 या संख्येमध्ये दोन दशकस्थानी आहे, म्हणून आपण इथंही 1 दशक 2 दशक घेतले. मग आता इथंही 2 दशक आहेत आणि इथंही 2 दशक आहेत, मग यांच्यामध्ये लहान संख्या कोणती आणि मोठी संख्या कोणती कसं बरं ओळखायचं? तर मग आपण यांच्या एकक स्थानाच्या संख्येचा विचार करूया. आता 23 या संख्येमध्ये एककस्थानी किती अंक आहे बरं सांगा, बघा बरं तुम्ही. बरोबर 3 हा अंक आहे. तर मग आपण इथं 1, 2 आणि 3 तीन ब्लॉक ठेवलेले आहेत. आता आपण 22 या संख्येकडे बघूया. 22 या संख्येच्या एककस्थानी कोणता अंक आहे ओळखा बरं. बरोबर 2. मग आपण इथे 2 ब्लॉक ठेवूया, 1 आणि 2. आता तुम्ही नीट निरीक्षण करा, 23 या संख्येमध्ये दशक 2 आहेत आणि एकक 1, 2, 3 आहेत. 22 या संख्येमध्ये सुद्धा दशक 2 आहेत आणि एकक आहे फक्त 1 आणि 2. एक अंकी संख्येमध्ये लहान मोठी संख्या शिकलेलो आहेत, म्हणजेच 3 ही संख्या 2 या संख्येपेक्षा मोठी आहे आणि म्हणूनच 23 ही संख्या 22 या संख्येपेक्षा मोठी आहे. 23 मोठे 22 ही संख्या दाखवण्यासाठी आपण या चिन्हांचा उपयोग करत आहोत. तुम्ही मागच्या भागामध्ये चिन्हांची ओळख केली ना, जिथे ही 2 टोकं दिसतात म्हणजे हा मोठा भाग मोठ्या संख्येकडे आणि जिथं हा 1 टोक दिसतोय ती लहान संख्येकडे. 23 मोठे 22. आपण अजून काही उदाहरणं बघूया. 21 या संख्येमध्ये दशकस्थानी 2 आहेत आणि 11 या संख्येमध्ये दशकस्थानी 1 आहे, म्हणजे दोघांच्या दशकस्थानची संख्या ही वेगवेगळी आहे, पण एकक स्थानी मात्र दोघांच्या ठिकाणी 1 ही संख्या आहे. मग एकक स्थानची संख्या जर समान असेल तर आपण दशकस्थानच्या संख्येचा विचार करूया. 1 दशक आणि 2 दशक आणि एकक आहे 1. 11 या संख्येमध्ये फक्त दशक आहे 1 आणि एकक आहे 1. मग आता तुम्ही ह्या संख्येचं निरीक्षण करा, दशक बघा, 1 दशक 2 दशक आणि इथं आहे फक्त 1 दशक. एककची संख्या समान आहे, म्हणजेच 21 ही संख्या 11 या संख्येपेक्षा मोठी आहे. पुन्हा लक्षात घ्या, ज्यावेळेस एकक स्थानचा अंक समान असेल त्यावेळेस दशक स्थानच्या संख्येचा विचार करावा, म्हणजेच इथं 21 मोठे 11. अशा प्रकारे आपण दशक संख्येचं विस्तार करून त्यांच्या एकक स्थानी आणि दशक स्थानच्या अंकेवरून संख्या लहान आहे की मोठी हे शिकलो. तर मग बालमित्रांनो, आपल्या आईवडिलांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पालकांनीसुद्धा वेगवेगळे साहित्य आणि अंक कार्ड वापरून आपल्या पाल्यांकडून संख्येचा लहान मोठेपणाचा सराव करून घ्या.